गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादने, चव आहे कोल्हापुरी, गोकुळ लय भारी। करवीर तालुक्यातील गिरगाव प्राथमिक शाळेच्या शिक्षकांचा मनमानी कारभार आज ग्रामस्थांमुळे सर्वांच्या निदर्शनास आला। सकाळच्या सत्रात भरणाऱ्या शाळेत शिक्षक चक्क नऊ नंतर उपस्थित राहिल्याने पालकांनी संताप व्यक्त केला। मुलं सकाळी सात वाजता शाळेत हजर होती, मात्र एकही शिक्षक शाळेत उपस्थित नसल्याने पालकांनी अशा बेजबाबदार शिक्षकांवर कारवाई करावी अशी मागणी केली आहे। सगळा विद्यामंदिर गिरगाव शाळेत माझी जिल्हा परिषद शाळेत माझी दोन्ही मुलं आहेत। सकाळी मी आठला मुलांना शाळेत सोडायला आलो होतो। आठचे नऊ झाले तरी अजून शिक्षक आलेले नाहीत आणि इथे मुलं अजून बाहेरच आहेत सगळे। शिक्षकांचा काय अजून आलेलेच नाही, त्यांचा हेच नाही। आणि इथं सगळं मुलं आपले झाडून लोटून सगळं तयार करत आहेत आणि शिक्षकसुद्धा झाड लोट काय करत म्हणजे हे करत नाहीत, मुलांना सांगतात आणि शिक्षक अजून आलेले नाही। शिक्षकांनी जर असं टायमिंग कव्हर करायला पाहिजे, त्यांनी साडेसातला इथं हजर राहायला पाहिजे। आता आम्ही पहिलीला मुलगी आहे, तिने इथे येऊन आठला जर आम्ही सोडून दिलं तर ती कुणाच जेव्हा आम्ही सोडायची त्यांना। शनिवार असल्यामुळं सकाळची शाळा आज बोलवण्यात आली होती। साधारणपणे सात वाजेपासून मुलं इथं वाट बघत बसलेत, परंतु अजून कोणीही शिक्षक इथं हजर झालेले नाहीत। एकतर आता नऊ वाजायला आले, आजवर शिक्षक इथं कोणी इथं हजर झाले नाही, त्यामुळं या ज्या काही शिक्षणाच्या बाबतीत जे काही घडा लागलं आहे याची चौकशी व्हावी, हे आमच्या सगळ्या ग्रामस्थांच्या वतीनं विनंती आहे। नमस्कार, मी रोहिणी मनोहर पाटील। मनोहर पाटील हा माझा मुलगा साडेसात वाजता शाळेत आलेला आहे आणि शिक्षक अजून आलेले नाही, तर सव्वा नऊ वाजलेला आहे। मी गाव कामगार पोलीस पाटील गिरगाव। सकाळी मी इथं सात वाजल्यापासून आहे। मला निरोप आलता की असा साधू सर आलेले आहे आणि शाळेतली लहान पोरं साडेसात वाजल्यापासून इथं हजर राहिलेलं आहे, पण अजून पण इथं सर अजून आलेलं नाही। नऊ वाज आता टायमिंग नऊ सव्वा नऊ वाजलं तरी पण अजून सर इथं आलेलं नाही, पण सर का आलेलं आहे ते चौकशी व्हावी, बघू चौकशी करून का असेल। ओ मॅडम, किती वाजल्यात? पावणे नऊ काय सव्वा नऊ वाजले की आता मग काय म्हटला? नाही, वेळ किती शाळेला? शनिवार साडेसातची वेळ आहे, पत्र आहे की तुमचं शिक्षण अधिकाऱ्यांचं? नाही, पण शिक्षकांनी साडेसातला यायला पाहिजे की शाळेत? नाही, तुम्ही शाळेत किती वाजता यायला पाहिजे? वर्ग सोडून द्या हो, शिक्षण अधिकाऱ्यांचं पत्र आहे, वेळेत सगळ्यांनी हजर व्हायचं। संबंध आहे का नाही पत्र? शिक्षकांनी शाळेत यायचं नाही? हा, शिक्षकांनी नियमानुसार जी पावणेसाची शासन नियमानुसार जरी विद्यार्थी भरवायचे जरी नसले तरी पावणेसात। ओ मॅडम, बाहेरच थांबा। आता शासन नियमानुसार जी सकाळची शाळा असेल तर सकाळच्या शाळेच्या वेळापत्रकानुसार शिक्षकांनी किती वाजता उपस्थित राहायचं त्याचा शासनानं पत्र काढलेलं आहे। दिवसाची शाळा किती वाजता भरायची असेल, विद्यार्थ्यांनी किती वाजता यावं आणि शिक्षकांनी किती वाजता यावं त्याचं जे नियमाचं पत्र आहे त्या नियमानुसार शिक्षकांनी साडेनऊ पावणे दहापर्यंत आलं पाहिजे दिवसाच्या शाळेला आणि सकाळच्या शाळेला पावणे सात वाजता आलं पाहिजे, हे शासन परिपत्रक आहे। आता तुम्ही शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आहात आणि आता हे दुसऱ्यांदा झालं ह्या आठवड्यातलं, आता मग ह्यांच्यावर काय कारवाई केली पाहिजे? जी काय आज जे काय सर्व जो कोण शिक्षक स्टाफ लेटना आलेला आहे त्या सर्व शिक्षक स्टाफवरती कायदेशीर कारवाई करण्यात येईल। संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष रुपेश पाटील यांनी शिक्षणाधिकाऱ्यांना सदर प्रकाराची माहिती दिल्यानंतर तातडीनं शिक्षण विस्तार अधिकारी भारती कोळी यांनी या शाळेला भेट दिली आणि या शिक्षकांना चांगलंच धारेवर धरलं। चुकीच आहे ना सगळं, हे पूर्ण चुकीचं आहे प्रशासनाच्या। त्या दिवशी रजा होती, मग कार्यशाळेला रजा कशी काय घेतला? तुम्ही सांगितलं तुम्ही सगळे मला पाहिजे कार्यशाळेला, बरं मग असं तुम्हाला काय पत्र वगैरे व्हॉट्सअपवरची येतात? आपलं काय सुरू आहे सध्या माहित नाही काय?
म्हणलंय की नाही एवढं सांगा तुम्ही, बाकीच गेला लांब लावू नका. शिक्षकांनी जर कायद्याच्या आता परवायचं नाही म्हटलं तर पालक म्हणाले तर आमची पोर जाऊ दिसते. शाळा अपेक्षा नसेल तर आम्ही कोणा पाठवून जिल्हा समूह अध्यापनचं पत्र वाचलंय का तुम्ही? वाचले मग त्या समूह अध्यापन मध्ये काय सांगितलं? उठून सांगा लगेच बसला कसं बस म्हणायच्या आधी. समूह अध्यापन मध्ये काय सांगितलंय करायला? तुम्ही त्यांना क्लास बंद कस काय म्हणला सोमवारपासून? हे आल्यानंतर मला सगळी कडा कडा बोलायला नको. काय समजलं? सांगून देत ना मी 10:00 आधी मी हजर असते रोज. असू द्या, आधीच तरी विचारलेच नाही तुम्हाला, आजच विचारताय. आल्याला सांगितलं आधीच काही काढायचं नाहीये. आल्याला आपल्याला सांगितले आधीच काही काढायचं नाही. आधीच बघा तुम्ही आज का म्हणायचं सोमवारपासून क्लास बंद आहेत म्हणून न विचारता? तुम्ही काय शिक्षणाधिकारी झाला काय? शिक्षण आयुक्त झाला निर्णय घ्यायला? तुमच्या शिफारसी निर्णय होतात काय? विचार करून बोललं पाहिजे. आपलं सुरू आहे, आपलं रोज मीटिंग आहे. आज जी मुख्या लोकांची मीटिंग बोलवल्या साहेब, की यासाठी बोलवल्या की पूर्ण बंद न ठेवता तुम्ही गटागटानं कसं शिकू शकाल याचं प्लॅनिंग शाळा पातळीवर करा. तुमचे गावातले ग्रामस्थ असतील, व्यवस्थापन समिती असेल, त्यांच्याशी बसा, चर्चा करा. शाळेत जर जागा एखादं, आता इथे एक जागा उपलब्ध आहे, एखाद्या गावात जागा उपलब्ध नसते तर त्या ठिकाणी कुठे मंदिरात बसायला देतात काय? किंवा इतर कुठे हॉल वगैरे आहेत का तिथे बसायला देतात काय? तुमच्या धोरणात 100% असं काहीतरी करता येते का बघा? फक्त अंमलबजावणी करणार त्यांची चूक आहे. यासाठी आज आम्ही खास तालुक्याला बैठक बोलवल्या मुख्यालयाला. एवढं सगळं सांगत असताना तुम्ही पालकांच्या समस्या बोलताय. याबाबतचा अहवाल वरिष्ठांना पाठवण्यात येणार असून दोषींवर कारवाई होईल असं त्यांनी आश्वासन दिलंय. वास्तविक ज्ञानदानाचे पवित्र कार्य करीत असताना ज्यांनी शिस्तीचे धडे द्यायचे ती शिक्षक मंडळी अशी बेशिस्त आणि बेपरवा वागू लागली तर भावी पिढीनं कोणाचा आदर्श घ्यायचा असा सवाल होतोय. लाईव्ह मराठीसाठी श्रीकांत पाटील, कोल्हापूर. आजच आमचे लाईव्ह मराठीचे यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.